जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वॉकीटॉकीचं बीएसएनएल टॉवर असून या टॉवरवर चढून शोले स्टाईल्सनं आंदोलन करण्याच्या घटना वाढतायत मंगळवारी पंढरपूर इथल्या एका युवकानं टॉवरवर चढून शोली स्टाईल्स आंदोलन करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं या प्रकरणी एका महसूल कर्मचाऱ्यास मारहाण देखील झाली त्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालय बदनाम होत असल्यानं हे टॉवर काढून टाकावं अशी मागणी महसूल कर्मचाऱ्यांकडून होत आहे या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी टॉवर काढून टाकण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केल्या आहेत एकोणीशे पंच्याऐंशी दरम्यान उभारलेलं हे टॉवर सध्या निरुपयोगी आहे ते आंदोलनाचं केंद्र बनल्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालय यातून बदनाम होत आहे याचा मनस्ताप महसूल कर्मचाऱ्यांना होत आहे हे टॉवर तात्काळ काढून टाकावं अशी मागणी महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतून गायकवाड यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्याकडे केली आहे